भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। खऱ्या अर्थाने ज्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ केली ते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाही वंदन करतो आणि क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नमन करतो। आज मंचावर उपस्थित असलेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी, आपले उमेदवार भारतीताई पवार नाशिकचे, आपले उमेदवार हेमंतप्पा गोडसे, भागवत कराडजी, माननीय छगन भुजबळजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, गिरीशभाऊ महाजनजी, दादा भुसेजी, नरहरी झिरवळजी, आमदार देवयानिधी फरांदे, सीमाताई हिरे, राहुल अहेर, राहुल डिकले, दिलीप काका बनकर, सुहासजी कांदे, सरोजताई अहिरे, अमृताताई पवार, विजयजी चौधरी, विजयजी साने, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, सुनील बछाव, प्रकाश लोंढे, शंकर वाघ, धनराज महले, प्रशांत जाधव, मोहनराव अमृते, मंचावरील सर्व मान्यवर आणि एवढ्या विराट संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खऱ्या अर्थाने गंगा पुत्र माननीय मोदीजी गंगेच्या काठावर काशीमध्ये आपला फॉर्म भरल्यानंतर या दक्षिण काशीला गोदावरीच्या किनाऱ्यावर तुम्हाला भेटण्याकरता आले आहे। बंधू भगिनींनो, गंगा पुत्र मोदीजींना मी एवढीच विनंती करणार आहे की आमच्या या नाशिकमध्ये, नगरमध्ये आणि मराठवाड्यामध्ये आमची जी तहान आम्हाला भागवायची आहे त्याकरता पश्चिमी वाहिन्यांचं जे पाणी आणायचं आहे, जे नार पारचं पाणी आणायचं आहे त्याची व्यवस्था आम्ही केली आहे। फक्त मोदीजींचा आशीर्वाद आम्हाला हवाय। आणि आपल्याला माहिती आहे, मोदी है तो, मोदी है तो, मोदी है तो, त्यामुळे मी विश्वासाने सांगतो तुमचं सरकार हे पाणी या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही। बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, आज आपल्याकडे उपभोक्ता आणि शेतकरी यांच्यामध्ये कधी कधी कांद्याचा वांधा तयार होतो आणि आमच्या शेतकऱ्यांची अडचण होते। राज्याचं सरकार मागे उभं राहतं, पण मला विश्वास आहे, आम्ही मोदीजींना विनंती केली आहे, त्यांनी सांगितलंय येत्या काळामध्ये एक नवीन मेकॅनिझम कांद्याकरता आम्ही अशी तयार करणार आहोत की ज्या माध्यमातून या ठिकाणी आमचा शेतकरी हा कुठल्याही परिस्थितीत अडचणीत येणार नाही आणि त्याला मदत करण्याची आवश्यकता ही राज्य सरकारला देखील पडणार नाही। बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढीच विनंती करतोय, तुम्ही निवडणूक पाहतात, आता या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाही, मोदीजींसमोर मतं मागता येत नाही, कोणी आता मतदान करायला तयार नाही असं लक्षात आल्यानंतर आता भारतातले मतं संपले तर पाकिस्तानमधनं मतं मागण्याचा प्रयत्न चाललाय। त्या ठिकाणी राहुल गांधींकरता पाकिस्तानचे मंत्री ट्विट करतात, केजरीवाल करता पाकिस्तानचे मंत्री ट्विट करतात, आम्हाला वाटलं उद्धवजी तुम्ही तरी याच्यापेक्षा वेगळे असाल, पण मला आश्चर्य वाटतं परवा उद्धव ठाकरेजींच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता।
काय दुर्दैव बघा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राच्या रॅलीमध्ये मतांच्या लाचारी करता जर पाकिस्तानचा झेंडा फडकत असेल तर या ठिकाणी सर्व देशभक्त मोदीजींच्या पाठीशी उभे राहतील आणि सांगतील मोदीजी हम आपके पीछे है आणि भारत माता की जय म्हणत येत्या 20 तारखेला या दिंडोरीमध्ये भारती ताईंच्या कमळाचं बटन आणि नाशिकमध्ये हेमंतप्पांच्या धनुष्यबाणाचं बटन हे सगळे देशभक्त या ठिकाणी दाबल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.